मनुष्याची बुद्धिमत्ता कधी नव्हे ती इतकी प्रखर झाली आहे नाही नाही तुम्ही कौतुकाने एवढे खुश होऊ नका पण असं हे खरं आहे की आज मानवी इतिहासात पूर्वेपेक्षा कितीतरी अधिक लोक स्वतःसाठी विचार करू शकत आहेत ते योग्य विचार करत आहेत की नाही हा एक मोठा प्रश्न आहे पण किमान काहीतरी ते विचार करतायत तर एकदा मानवी बुद्धिमत्ता अशी प्रज्वलित झाली की आणि हे पुढेही वाढत जाईल तुम्ही त्याला थांबवू शकत नाही मग जीवनाचं समाधान इतर ठिकाणी शोधण्यानं काम भागणार नाही कारण तुम्ही हे समजावून घ्यायला हवं जगातील सर्व महान धर्मग्रंथांचा मान राखून बहुतेक धर्मग्रंथ दोन तर्कशुद्ध प्रश्नासमोर तग धरू शकणार नाहीत तुम्ही फक्त दोन प्रश्न विचारलेत तर ते कोसळून पडतील ते पवित्र आणि उच्चस्थानी राहू शकतात ते केवळ आपल्याला हे प्रश्न विचारण्यापासून रोखलं गेले तोपर्यंतच हे प्रश्न निषिद्ध आहेत हे प्रश्न विटंबना करणारे आहेत ते तुम्ही विचारता कामाने केवळ जोपर्यंत तुम्ही हे प्रश्न विचारत नाही तोपर्यंतच धर्मग्रंथ पवित्र म्हणून आपल्यासमोर तरळत राहतील तुम्ही जर दोन प्रश्न विचारले तर ते कोलमडून पडतील सगळं तत्वज्ञान धारणा विश्वास प्रणाली धार्मिक रूढी हे सगळं कोलमडून पडेल केवळ या दोन प्रश्नांसमोर त्यातील बहुतांश भाग व त्यापैकी काही गोष्टीच टिकाव धरतील हे दोन प्रश्न केवळ काही असामान्य लोकांनीच यापूर्वी किंवा आत्तापर्यंत विचारू शकले आणि आता मी हे जग या प्रश्नांनी दूषित करतोय मी हे प्रश्न सर्वत्र प्रचलित करतोय आज जवळपास सर्वच लोक हे प्रश्न विचारत आहेत इतरही बरेच मार्ग आहेत जे आणि मनुष्याची बुद्धी स्वाभाविकपणे हे प्रश्न विचारणारच आणि एकदा का हे प्रश्न सर्वसामान्यांच्या तोंडी आले ते सगळीकडे तुम्हाला जर कळत नसेल की ही संपूर्ण प्रक्रिया काय आहे तर तुम्हाला केवळ एवढंच करायचं आहे प्रत्येकाच्या मनात असे दोन प्रश्न आपल्याला रुजवायचे आहेत जेणेकरून त्यांच्या सर्व प्रकारच्या काल्पनिक तत्वप्रणाली धारणा कोलमडून पडतील जर लोक खरोखरच काही मूलभूत प्रश्न विचारू लागले तर तुमचे अवकाशातले कपोलकल्पित सगळे उपाय जमिनीवर येऊन कोसळतील एकदा काय असं घडलं की स्वाभाविकपणे तुम्ही अंतरमुखवाल इतर कुठलाच मार्ग राहणार नाही आणि आपण त्याच दिशेने जातो आहेत किती आपण त्याला किती प्रोत्साहन देतो त्यावर ते अवलंबून असेल त्यानुसार किती लवकर ते साध्य होईल हे ठरेल आपण किती ताकदीनीशी प्रयत्न करतो फक्त या एका गोष्टीवर आपण ते किती लवकर साध्य करू हे अवलंबून आहे पुढच्या एक वर्षात जर हे प्रश्न आपण प्रत्येकाच्या मनात रुजवले तर येत्या दहा वर्षात तुम्हाला जवळपास जगातील सर्व लोक योग करताना दिसतील अगदी साधे प्रश्न बस एवढच त्यांच्या उत्तरांची सुद्धा उत्तर गरज उत्तर 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 नाही फक्त प्रश्न ज्याची उत्तरं कुठल्याही पुस्तकात नाहीत <laughs> तर हे प्रश्न विचारले जात आहेत कारण ते विचारणं मानवी बुद्धिमत्तेसाठी अगदी स्वाभाविक आहे जर ही बुद्धी धारणाने खोलवर प्रभावित नसेल तर ज्या प्रकारे ज्या प्रकारे धार्मिक उग्रवाद जगात पसरतोय जे काही आज चाललं आहे ते अतिशय हताश करणार आहे पण माझ्या मते नाही उग्रवाद जितका वाढेल तितके अधिक हे प्रश्न लोकांच्या मनात वाटतील हो खरंच या दरम्यान दुर्दैवाने काही काळ काही लोकांना यातना दुःख सहन करावं लागेल कारण उग्रवाद फार जोमानी पसरतो आहे पण जसे जसे अधिकाधिक माथे फेरू या गोष्टी करू लागतील अतिशय भयंकर गोष्टी करू लागतील तसतसे हे दोन प्रश्न प्रत्येकाच्या मनात जोर धरू लागतील काही वर्षांपूर्वी तुमच्यापैकी काही लोकांनी ते वाचलं असेल मला वाटतं हे आपल्या मिडनाईट्स विथ मिस्टेक पुस्तकात छापलं गेलं आहे मला एका व्यक्तीला भेटायला लावलं गेलं जो एका रिअलिटी शोमध्ये सहभागी होता आणि तो अगदी मरायला टेकला होता तो एका असाध्य आजाराने ग्रासलेला होता आणि त्यांना वाटलं की आणि मृत्यूबद्दल त्यांना हा कार्यक्रम दाखवायचा होता तर ते लोक त्याला घेऊन आले आणि मी गेलो काही वेळानंतर मी त्याला भेटलो आणि एक प्रकारे त्या अवस्थेतून बाहेर पडायला त्याला मदत केली तर जनतेला त्याचा हा प्रश्न होता की त्यावेळी इराकमध्ये युद्ध चालू होतं तर त्याने विचारलं आम्ही जिंकण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करतोय आणि मला खात्री आहे की ते सुद्धा तसंच करत असतील मग ईश्वर कोणाची बाजू घेईल मी म्हणालो ज्याच्याकडे जास्त बंदूक असतील त्याची ईश्वरांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तरी कसं दोन्ही बाजूचे लोक प्रार्थना करत आहेत मला खात्री आहे की ते लोक युद्धाला जाताना नक्कीच प्रार्थना करत असतील तर त्यांनी कोणाची इच्छा पूर्ण करावी जे लोक चूक आहेत त्यांची की जे बरोबर आहेत त्यांची जे जिंकतात ते नेहमीच बरोबर असतात हेही आपल्याला माहिती आहे तर हे प्रश्न सतत विचारले जातील कारण मानवी बुद्धी अनेक मार्गांनी पोषित केली जाती आहे या बुद्धीतून निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट सुखदच असेल असं नाही बऱ्याच अप्रिय यातनादायी गोष्टी घडतील पण एक गोष्ट नक्की घडेल सगळ्या प्रस्थापित कल्पित तथाकथित उपाययोजना कोलमडतील एक वेळ अशी येईल जिथे लोकांना निव्वळ वैफल्यातून उत्तर हवं असेल कारण सुरुवातीला बुद्धी तुम्हाला नास्तिक बनवेल तो स्वाभाविक परिणाम आहे हो ना जेव्हा तुमची तार्किक बुद्धी प्रश्न विचारू लागते तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे नास्तिक बनता जसजसे तुमचे तर्क प्रगल्भ होत जातील तसतसे नास्तिक किंवा आस्तिकसुद्धा सुद्धा असणं किती पोरकटपणाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्हाला मूलभूत उत्तर हवं असतील मानवी बुद्धीचा विकास आणि परिपक्वता तुमच्या आतूनच समस्यांची समाधान सापडतील आणि तेव्हा योगानं प्रदान केलेली विविध पद्धती आणि तंत्रप्रणाली यांना संपूर्ण जगात अभूतपूर्व महत्त्व प्राप्त होईल यात शंका नाही